आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एक देश एक दर, देशभरात आता एकाच दरात सोन्याची विक्री होणार आहे. बुलियन एक्सचेंजमुळे सोन्याचे दर कमी ठेवण्यास मदत होणार आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल. एक देश एक कर, देशभरात एकाच दरामध्ये आता सोन्याची विक्री होणार आहे. जर आपण पाहिलं तर राज्यानुसार आणि शहरांनुसार सोन्याचे दर असतात, मात्र आता एक देश एक कर यानुसार देशभरात एकाच दरामध्ये सोन्याची आता विक्री होणार आहे. बुलियन एक्सचेंजमुळे सोन्याचे दर कमी ठेवण्यात मदत होणार आहे अशी माहिती मिळते. जवळपास आता 50,000 आकडा जो आहे तो पार केलेला आहे सोन्यानं, आणि गेल्या काही महिन्यांमध्ये 50,000 आसपासच सोन्याचे दर राहिलेले आहे 10 ग्रॅमच्या मागे. अभिषेक मुठाळमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. अभिषेक, सोनं खरेदी करणाऱ्यांच्या दृष्टीने ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. एक देश एक कर, देशभरात एकाच दरात सोन्याची विक्री होऊ शकते. बरोबर आहे वैशाली. साधारणपणे वन नेशन वन गोल्ड रेट योजना जी आहे ती आता सुरू करण्याचा मार्ग सुकर झालेला आहे. एकूणच बुलियन एक्सचेंज करणं सुरू झाल्यानंतर ज्वेलर्स असेल, बँका असेल, केवळ आंतरराष्ट्रीय दरानं सोनं आयात करतील, जेणेकरून सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक जो आहे तो पडणार नाही आहे. देशात वन गोल्ड वन रेट योजना जी आहे ती लागू करण्याची मागणी सतत होत होती. मागे देखील आपण बघितलं या संदर्भात अनेक आंदोलनाचे पवित्र देखील घेण्यात आलेले होते. मात्र यात प्रामुख्यानं बघायचं तर दिल्लीमध्ये वेगळा दर आणि दुसरीकडे मुंबईमध्ये वेगळा दर जो आहे तो आपल्याला बघायला मिळत होता. शुद्धतेचे माप देखील आता यामध्ये समान असणार आहे. एकूणच याचा मोठा फायदा जो आहे तो ग्राहकांना आपल्याला होताना बघायला मिळेल. शिपिंग खर्च असेल इत्यादी जोडल्यानंतर सोन्याची किंमत जी आहे ती बदलत असते, मात्र आता आयातीच्या वेळी सोन्याची किंमत जी आहे ती आता तशीच राहते आणि त्यात किमतीतील तफावत दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारकडनं केला गेलेला आहे. यामुळे आता ही योजना जी आहे ते लागू करणाऱ्याला बघायला मिळेल. नक्कीच, धन्यवाद अभिषेक दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.